हॅलो एवरीवन, नीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी फिश घेऊन आलेली आहे, बारामुंडी फिश। हा मोठा फिश आहे, तर ह्याला चोणक म्हणतात कोकणीमध्ये। तर तुम्ही पाहू शकता हा केवढा मोठा मासा आहे। तर ह्या माशाला मी असं छान क्लीन वगैरे करून त्याचं स्लाइस करून घेणार आहे। हा मासा लहान मुलांसाठी फार छान असतो, म्हणजे तर फार टेस्टी असतो आणि ह्याला मांस जास्त असतं। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे स्लाइस करून घेतलेला आहे आणि फ्रेश आहे हा मासा। तर तुम्ही पाहू शकता काट्याच्या ऐवजी जास्त मासच दिसते या फिशला, तर मुलांसाठी फार बेस्ट आहे। जर तुम्हाला हा मासा मिळाला तर नक्कीच बाय करा। तर हे मी गार्लिक जिंजरचं पेस्ट घेतलेले आहे, म्हणजे तर आलं लसूण, लिंबूचा रस घेतलेला आहे, एक लिंबू वापरलेला आहे मी, हळद पावडर, टर्मरिक, कोरिएंडर धने पावडर, मालवणी मसाला मी यूज करत आहे, तुमच्याजवळ असेल तर यूज करा, नाही केला तरी चालेल। गरम मसाला, मालवणी गरम मसाला, तुम्ही गरम मसाला पण नुसतं यूज केला तर चालेल। सिमला चिली पावडर, सिमला लाल पावडर, सॉल्ट म्हटलं तर मीठ, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कधी पण मसाला ज्यावेळी आम्ही लावतो आणि ज्यावेळी मॅरिनेटसाठी ठेवतो तर त्यासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मिक्स करत आहे। मसाला छान लागला तर समजून घ्यायचं फिश पण आपलं छान होईल। तर आता आपण हे मॅरिनेटसाठी ठेवूया। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी केलं, सर्व मसाला छान असा लागलेला आहे। आता आपल्याला ठेवायचं आहे 15 to 20 मिनिट, म्हणजे आता 15 to 20 मिनटं त्याची पुढची तयारी करूया। तोपर्यंत आपण, तर मी रवा घेतलेला आहे, तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि फ्रेश कोरिएंडर, कोथिंबीर। तर आता हे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही वापरा, नाही वापरलं तरी चालेल, ऑप्शनल आहे। मीठ पण घेतलेलं आहे थोडंसं। तर कोरिएंडरपासून काय होते तर त्याचा जो अरोमा आहे, त्याचा जो वास आहे तो छान येतो फिशला। तर आता आपण हे लावून घेऊया, रवा आणि जे आम्ही तांदूळचं पीठ घेतलेलं आहे ते छान लावून घ्यायचं आहे। आणि फ्राय केल्यावर हे कोथिंबीर जे आम्ही लावून घेतो आहे, म्हणजे जे मिक्स केलेलं आहे, ते छान दिसतं फ्रायवर, रेड आणि ग्रीन असं पाहायला छान दिसतं। अगर पाहुणे वगैरे आले तर हे असं फ्राय करून द्यायला छान दिसतं। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व रवा आणि जे तांदूळचं पीठ घातलेलं आहे ते लावून घेते। मी सर्व स्लाइसला लावून घेतलेलं आहे। तर आता फ्राय करण्यासाठी रेडी आहे। तर मी एक मोठा तवा ठेवलेला आहे आणि आता ऑइल घालून घेते। छान असं गरम झाल्यावर स्टार्ट करायचं आहे आपल्याला। तर आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। आणि कधी पण फिश फ्राय करायचं असेल तर कधी पण हाय ठेवायचं आहे आपल्याला स्टार्टिंग, आणि थोड्या टाईमने आपल्या 1-2 मिनिटमध्ये आपण मीडियम ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जो रवा असतो तो सुटत नाही। जर तुम्ही मीडियम फ्लेमवर जर केला तर रवा लवकर सुटतो आणि फिश पण पाहायला छान दिसत नाही। तर जास्तीत जास्त आपण हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आपल्याला। ज्यावेळी फिश फ्राय किंवा प्रॉन्स काही पण असू दे, आपण हाय फ्लेम टू मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असं फ्राय व्हायला लागलेलं आहे। तर आता आपण टर्न करून घेऊया। खरंच हा मासा फार टेस्टी असतो, तुम्ही एक वेळा नक्कीच बाय करा, म्हणजे तर खरेदी करा जर तुम्हाला हा मासा मिळाला तर। गोवामध्ये हे फेमस मासा आहे आणि या माशाला फार डिमांड आहे गोवामध्ये। तुम्ही पाहू शकता हा मासा महाग पण असतो। छान असं एक साईडून फ्राय झालेला आहे। पाहू शकता तुम्ही, आणि जे आम्ही कोथिंबीर मिक्स केलेली आहे ते पण पाहू शकता किती छान दिसायला लागलेले आहे। तुम्ही असं यूज करून पहा, पाहायला छान दिसतं। तर आपलं फिश फ्राय झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्याला असं दोनदा असं टर्न करून घ्यायचं आहे। अर्धा कच्चं वगैरे राहिलं तर हिमूस लागतं,
जास्तीत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला कधी पण। माझे सर्व व्हिडिओ छान छान असतात, तुम्ही असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक पण करत चला। सबस्क्राईब केल्याने काय होतं, माझं जे न्यू न्यू रेसिपी असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं, नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळते, काहीतरी नवीन बनवायचं कधी पण। आपलं स्वतःचंच रेसिपी आपण ज्यावेळी खातो तर आपल्याला कंटाळा येतो, त्यावेळी कोणाचं जर दुसऱ्यांचं रेसिपी पाहून ज्यावेळी आम्ही काहीतरी करायचं मला जर एक टेस्ट वेगळा मिळतो। तर तुम्ही पाहू शकता छान असं फ्राय झालेलं आहे। आता आपल्याला असं साईड करून ठेवायचं आहे, म्हटलं तर तेल थोडं मध्ये राहील, ज्यावेळी आपल्याला खायचं असेल त्यावेळी पुन्हा त्या तेलामध्ये आपण पुन्हा गरम करायचं आहे। तर तेल टाकून नाही द्यायचं आहे, खातेवेळी त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। पाहू शकता छान असं फ्राय झालेलं आहे पाहू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नितास किचन चॅनलला सबस्क्राईब करा। तर असेच न्यू रेसिपी येत जात राहतील, तुम्ही फक्त सबस्क्राईब करायचं आहे। तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग, टेक केअर।